शिक्षण घेणे हे केवळ आणि केवळ फक्त पीडब्ल्यू मधूनच शक्य झालं. बिलकुल. त्याला कुठल्याही क्लासला जॉईन करू शकत नाही. अच्छा. एवढे 1.5 लाख रुपये भरण्याची माझी औकात नाही. अच्छा. पण वडिलांची परिस्थिती नसल्यामुळे पुढे शिक्षण करायचं कसं काय करायचं. मग यांनी पीडब्ल्यूची बॅच शोधून काढली. अच्छा. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आप सभी का बहुत बहुत स्वागत है पीडब्ल्यू के इस इंटरव्यू में. रिसेंटली MHDCET का एग्ज़ाम हुआ है, नीट का एग्ज़ाम हुआ है, JEE का एग्ज़ाम हुआ है, उसके नतीजे सामने आ चुके हैं और उसके बाद PW महाराष्ट्र से पढ़े हुए विद्यार्थियों ने बहुत ही अच्छा यश प्राप्त किया है. तो उसी के माध्यम से आज अपन यहाँ पे बहुत ग्रैंड सेलिब्रेशन हुआ है बच्चों के इस रिज़ल्ट का. तो बच्चों का PW को लेकर जो अनुभव है, PW को लेकर जो एक्सपीरियंस है, उसको लेकर जो इमोशंस है, बिकॉज PW इज़ अ इमोशन, तो अपन इसको बच्चों के थ्रू ही जानेंगे कि कैसे वो PW को जानते थे, कैसे उन्होंने प्रिपरेशन किया. तो हमारे साथ MHDCET में बहुत ही अच्छा रिजल्ट लेकर आया हुआ एक विद्यार्थी है. तो सबसे पहले बताओ आपका नाम क्या है. मेरा नाम भाग्योदय महेश जाधव है. ओके. कहाँ से आए हो आप, मतलब कहाँ से हो आप प्रॉपरली, बेसिकली. मैं कोपर गाँव से बिलोंग करता हूँ. अच्छा अच्छा. कोपर गाँव मतलब नगर में आता है. आप कोपर गाँव से हो, मतलब नगर में आता है वो, वही कोपर गाँव. ओके. तो मुझे एक बात बताना, आप मतलब गांव से हो या सिटी से हो. मैं गांव से बिलोंग करता. अच्छा, गांव से बिलोंग करते हो. तो मुझे एक बात बता दो, गांव के जो बच्चे होते हैं ओवरऑल बहुत एक्टिव होते हैं और मेरा यही विश्वास है कि देश को जो भी अच्छा नेतृत्व मिलेगा, जो भी अच्छा कुछ मिलता है वो गाँव से मिलता है. जैसे कि हमारे देश को मिसाइल मैन मिले वो अब्दुल कलाम जी है. तो हमेशा गरीबी से निकल के आया बच्चा ही देश को कुछ अच्छा फ्यूचर दे सकता है, क्योंकि उसने वो परिस्थिति को जाना होता है. तो मुझे एक बात बता दो, गांव में या फिर शहर में थोड़ा सा वहाँ पे कंफर्टेबल ये नहीं होता है कि यार हम ऑफलाइन पढ़ाई करनी चाहिए, ऑनलाइन पढ़ेंगे तो होगा कि नहीं होगा, पेरेंट्स को लगता है बच्चा करेगा कि नहीं करेगा, मोबाइल अगर उसके हाथ में देंगे तो वो बस मोबाइल देखता रहेगा, पढ़ेगा कि नहीं. तो ऐसे कुछ आपके साथ इशू हुए थे पेरेंट्स को लेकर, या पेरेंट्स ने आपको कहा था कि यस आप ऑनलाइन कर सकते हो. मेरे पापा जैसे. अच्छा. मतलब हम नावी है. हाँ. और मेरे पापा केस काटने का, मतलब हाँ, हमारे गांव में एक छोटी सी दुकान है. ओके ओके. तो वहाँ पापा काम करते. अच्छा. और मैं टेंथ में जब था. हाँ. और तब मैं वैसा कुछ अच्छा, मैं अच्छा पढ़ाई में ऐसा कुछ अच्छा नहीं था. ओके. लेकिन और मुझे जब ऐसा पता चला कि हमें कुछ करना चाहिए हमारे घर के लिए, हमारी परिस्थिति को चेंज करना चाहिए. बिल्कुल, तो बिल्कुल. मैं 10 में थोड़ा पढ़ाई के लिए सीरियस हो गया. अच्छा. और वहाँ से मैंने 10 की अच्छे से पढ़ाई की. ओके. और तब तक ऐसे पापा का भी ऐसा नहीं था कि बच्चा ज़्यादा पढ़ रहा है कि ऐसा कुछ, मतलब पापा ज़्यादा पढ़ाई में ऐसे नहीं थे, मतलब थोड़े भर ध्यान देते थे. और बाद में जब मेरा 10 का रिजल्ट आता है तो पापा 10 में मुझे अच्छा, मतलब मैं क्लास में सेकंड आता हूँ. अच्छा. तो पापा बहुत खुश होते हैं और पापा उस दिन से मेरे पढ़ाई के बारे में थोड़ा सीरियस होते. ओके. अगर म्हणजे मराठी मध्ये कम्फर्टेबल जास्त असेल तर आपण मराठी मध्ये बोलूयात, काही हरकत नाही. ओके. कारण की खेड्यातला मुलगा आहे, खूप खेड्यातले आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अजून जास्त उत्साह येणार आहे की यस मी पण एक दिवशी इथे येऊ शकतो, हे इन्स्पिरेशन आपल्याला वाटलं पाहिजे. जसं की सांगितलं की तो कोपर गावचा आहे, त्याच्यानंतर खेड्यातून आहे, त्याच्यानंतर त्याचे वडील सलूनमध्ये काम करतात. ओके. म्हणजे परिस्थिती चेंज करण्यासाठी 9वीत असताना एखाद्याला रिअलाइज होतं की मी शिकलं पाहिजे. कारण की हे बरोबर आहे की मिडल क्लास आपण जे असतो, आपलं आयुष्य फक्त एकच गोष्ट बदलू शकते, ते म्हणजे एज्युकेशन. हे मला माझे सर सांगायचे. ओके. जो मेरे टीचर आहे वो मुझे बताते थे की बेटा तुझं आयुष्य, तुझ्या घरची जी आजची भाकरी आहे ती उद्याची जर भाकरी तुला बदलायची असेल, आज जे तुझ्या म्हणजे ताटामध्ये जी भाजी आहे ती जर तुला बदलायची असेल तर तुला शिकावंच लागेल. कारण की शिकल्याशिवाय मिडल क्लास फॅमिलीमध्ये खेड्यापाड्यातल्या गोरगरिबाच्या शेतकऱ्याच्या घरातली भाजी ही बदलूच शकत नाही. ओके. याच्यासाठी आपल्याला शिकायचं महत्त्वाचं असतं. तर ते 9वीमध्ये रिअलाइज होवं, जे वय आपलं खेळायचं असतं, धिंगाणा घालायचं असतं, बागडायचं असतं, कुठंतरी काहीतरी थोड्या उन्हाळके करायचं असतं, त्या वयामध्ये आपल्याला हे वाटणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते खेड्यातल्या मुलांना वाटणं खूप महत्त्वाचं आहे. तर PW वर मग नंतर विश्वास कसा झाला की बाबा आपण इथून करू शकतो. जब मेरा 10 का रिजल्ट आला, मराठीमध्ये काही हरकत नाही, जेव्हा माझा 10वीचा रिजल्ट आला त्यानंतर मग मी तसं मी आधीच अभ्यासाला थोडंफार चालू केलं होतं. त्याच्यामध्ये मला यूट्यूब चॅनल चांगले सापडत नव्हते, मी जिथून शिकत होतो त्याच्यामध्ये चांगलं कंटेंट भेटत नव्हतं.
ओके मग मी यूट्यूब वर सर्च केलं बेस्ट यूट्यूब चॅनल फॉर क्लास 11-12 मग त्याच्यामध्ये मला दोन तीन व्हिडिओ पाहिल्यानंतर मला लक्षात आलं की प्रत्येक व्हिडिओमध्ये फिजिक्स वाला हे नाव कॉमन आहे. मी फिजिक्स वाल्याला ट्राय करून पाहिलं म्हणजे त्याचे काही लेक्चर पाहिले आणि ते लेक्चर अलग सरांनी शिकवले होते. अच्छा आपल्या जुना युट्यूब चॅनल पीडब्ल्यू अलग पांडे या चॅनल वरती. ओके तर मला असं वाटतं की अलग सरांनी हा प्लॅटफॉर्म उभा केलाय तो खूप महत्वाचा आहे आपल्यासारख्या खेड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी. तर ते खूप महत्वाचं आहे कारण शहरामध्ये बघितलं मोठमोठे क्लासेस आहेत 2-3 लाख फीस आहे आणि ती फीस आपण अफोर्ड नाही करू शकत आणि शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे. केवळ 3-4 हजार रुपयामध्ये 4 विषय आपल्याला शिकवले जातात ते पण वर्षभर DPP टेस्ट प्रॅक्टिस टेस्ट सगळं करून. तर मला वाटतं ही खूप मोठी त्या ठिकाणी क्रांती आहे. जसं की 19व्या शतकामध्ये म्हणजे 20व्या शतकामध्ये आपण बघू शकतो तर शिक्षणाचा अधिकार फक्त काही एका पर्टिक्युलर वर्गालाच होता परंतु तो सगळ्यांना करण्यासाठी आंबेडकर असतील त्याच्यानंतर सावित्रीबाई असतील फुले असतील यांनी काम केलेलं. तर पहिलं म्हणजे बॅरियर काय होते पहिले की बाबा तुम्ही एखाद्या वेगळ्या जातीचे आहात तर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन नाही दिलं जाणार तुम्ही शिकू शकत नाही. आजच्या घडीला त्याची जागा पैशाने घेतली आहे. म्हणजे जर तुमच्याकडे पैसे चांगले असतील तर तुम्हाला चांगल्या क्लासला ऍडमिशन भेटणार तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला ऍडमिशन घेता येणार नाही. म्हणजे काल जी जाती व्यवस्था होती त्याची जागा आज अर्थव्यवस्थेने घेतली आहे. काल एखादा वेगळ्या जातीतला असला तर त्याला शिकण्याचा अधिकार दिला जात नव्हता. आज तुमच्याकडे पैसे नाही तर तुम्ही अधिकार मिळवू शकत नाही. त्या जाती व्यवस्थेला तोडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि आजच्या शिक्षणामध्ये आडवं येणाऱ्या या अर्थव्यवस्थेला या पैशाच्या भिंतीला तोडण्याचं काम कुठेतरी अलग सरांनी केलं असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. कारण की 4 हजार रुपयामध्ये एवढी बॅच भेटणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि प्रत्येक जण शिकू शकतो. आपण जर मागचे इंटरव्ह्यू बघितले तर अलग सरांसोबत जे त्या ठिकाणी मीटिंग झाल्या होत्या कोणी रिक्षा चालवत होतं कोणी पार्ट टाइम जॉब करत होतं कोणी बिगारी काम करत होतं स्वतः मुलं काहीतरी काम करत होते ते संध्याकाळी बॅच करत होते आणि ते नीटमध्ये स्कोअर करून MBBSला लागले. म्हणजे ज्यांना कधी वाटलंच नव्हतं की आपण पण MBBSला लागू शकतो त्यांना MBBSला लावण्यामध्ये PW खूप मोठा वाटा आहे. आणि PW ओके त्याचे वडील सुद्धा त्या ठिकाणी काहीतरी बोलू इच्छितात तर ते बोलतील. हा सर म्हटलं मराठी अलग सर आमच्यासाठी देवासारख्या आहोत. अच्छा आमच्यासारख्या गरीब आणि सामान्य मनुष्याने आज ह्या पद्धतीचं शिक्षण घेणे हे केवळ आणि केवळ फक्त PW मधूनच शक्य झालं. बिलकुल याचं एक जिवंत उदाहरण मी स्वतः अनुभवलंय पाहिलंय. अच्छा ज्यावेळेस माझ्या मुलाचे 10वीचे मार्क आले 92% शाळेतही नंबर आला. अच्छा आणि सलून व्यवसायामध्ये असल्यामुळे बाकीचे माझे जे कस्टमर आहे त्यांनी सांगितलं बा माझ्या मुलाला मी लातूर पॅटर्न घेतला तुम्ही म्हटलं कोटा पॅटर्न घेतला आणि त्याची फी 1.5-3 लाख अशा स्वरूपाची असेल तेव्हा कसं इतरही बरेचसे क्लासेस होते. पण मी बघितलं तर माझ्या मुलाला एवढे मार्क पडूनही मी त्याला कुठल्याही क्लासला जॉईन करू शकत नाही. अच्छा एवढे 1.5 लाख रुपये भरण्याची माझी औकात नाही. मग मी साधे आमच्या छत्रपती शिवाजी विद्यालय पळपड्याला ज्युनियर कॉलेज आहे तिथं माझ्या मुलाचं ऍडमिशन घेतलं. अच्छा या ऍडमिशन मध्ये त्यांनी 2 महिने कॉलेज पण कंटिन्यू केलं. ओके पण त्याचं मन त्याला शांत बसू द्या त्यालाही त्या गोष्टीचा माझं पण शिक्षण झालं पाहिजे माझ्या फॅमिलीने सांगितलं केली गेली पाहिजे मी एवढं चांगली अचिव्हमेंट करून मार्क पाडून एवढं पुढे चाललोय. पण वडिलांची परिस्थिती नसल्यामुळे पुढे शिक्षण करायचं कसं काय करायचं. मग यांनी PW बॅच शोधून काढली. अच्छा त्याच्या त्याच्या हुनरवर शोधली त्यांनी स्वतःच. हा त्यांनी स्वतः त्याला फक्त एक मोबाईल दिलेला होता लॉकडाऊनच्या काळात घेऊन त्या मोबाईलचा त्यांनी छान उपयोग केला आणि अशा पद्धतीत त्यांनी PW बॅच शोधली आणि त्यांनी मला सांगितलं पप्पा असं असं आहे मी आले पाले सरांकडून आणि बाकी सगळे टीम वर्क त्यांनी नाव वगैरे सांगितले आणि या गोष्टी माझ्यासाठी खूप नवीन सर. अच्छा मी कसं विश्वास ठेवायचं आणि माझं शिक्षण कमी असल्यामुळं तर बिलकुलही नाही. आणि यांनी तर डायरेक्ट असा विषय घेतला की मी आता हे कॉलेज सोडून देतो आणि एक्स्टर्नल एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन 5-10 हजार रुपये काय त्यांची फी असेल ती तुम्ही भरू शकता आणि मी घरी बसून अभ्यास करतो.
तर माझ्या माझ्या डोक्याला एवढं टेन्शन होतं, इतकं मोठं टेन्शन होतं की हा मुलगा घरी एका साध्या मोबाईलवर, मी याला लॅपटॉपही घेऊ देऊ शकत नाही आणि हा साधा एका मोबाईलवर कसा अभ्यास करेल हा मुलगा. अच्छा, एक बाप म्हणून माझी ती चिंता होती. पण आज जो या कॉलेजमध्ये शिकतोय ती त्याच्या समोर शिक्षक उभे आहे, हे शिक्षक लोक याला समजून सांगणारे, शिकवणारे, मारणारे, हे मोबाईल मधून तुम्ही जे शिकवणार आहे हे तुम्ही कसे शिकवणार किंवा याला कधी मारणार तुम्ही, हा कधी सुधारणार. आपल्या खेड्यातली ही भावना असते की बाबा शिक्षकाला जाऊन भेटा सर ह्याला नाही आलं तर असं मारा, मी काही म्हणणार नाही. आपल्या खेड्यामध्ये हे पालक हे आमची खेड्यातली भावना. पण त्याच्या जिद्दी पुढे तो सारखा म्हणायला लागला, माझं डोकं दुखतं, माझं हे होतं, मला अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन लागत नाही भरपूर त्याच्या, आणि त्याच्यामध्ये आमच्या दोघांमध्ये तणाव वाढला. अच्छा, आणि मी बाप म्हणून माझी एकच एकच असंच राहिलं की फक्त हा अभ्यास करेल कसा. मग कुठंतरी माझ्या मनाने साथ दिली, जाऊ द्या जे होईल ते मुलासाठी चांगलं होईल. तुम्ही जे केलं, तुम्ही जे केलं त्याचं आज या ठिकाणी फळ आणि मला एक सांगा, ही प्रत्येकाची भावना आहे, खेड्यापाड्यातल्या मुलांची ही भावना आहे. तर खेड्यातल्या मुलीच्या किंवा मुलाच्या, खेड्यातल्या म्हटलं मी म्हणजे पूर्ण नाही, खेड्यातला जो बाप आहे ओके, ज्याला खूप साध्या साध्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम असतात, मुलं मोठी झाली की वेगळा प्रॉब्लेम, काही घरामध्ये बापाला मुलीचं वय झालं की आता हिचं लग्न करायचं तो प्रॉब्लेम, त्या बापाला काय सांगाल PW बद्दल की मुलांसाठी किती योग्य आहे हा प्लॅटफॉर्म? एकदम 100% प्रत्येक मुलीच्या बापानी. आज मी माझ्या मुलीचं पण उदाहरण देतोय, माझी मुलगी पण 10वीपर्यंत कच्ची होती, बरोबर आलेली आहे तिथं. अच्छा, पण माझ्या मुलाचं बघून आज ती पण नीटची तयारी करते आणि PW मधूनच करते. क्या बात है. आणि आमच्याकडे साधारण 12वी 13वी झाल्यावर लग्न करून मोकळे होतात, पण आता पुढे माझी पोरगी कमीत कमी पुढचे 7 वर्ष शाळा शिकणार आहे. क्या बात है. हे जे रिव्होल्यूशन आहे, भावाची सुद्धा जिद्द आहे की एवढ्या 6 वर्षात तो सुद्धा अचीवमेंट करून तिच्या लग्नाची तयारी करणार आहे. क्या बात है. हे साध्या गोष्टी नाही आहेत, खेड्यामधल्या चिंतेत असलेल्या त्या बापाला सुद्धा कुठतरी थोडीशी आणि खूप आनंद मिळतो सर, आनंद आणि कुठतरी सुटकेचा श्वास मिळतोय की मी सुद्धा शिकवलं. आणि खेड्यातल्या पालकांनी मुलींना जरूर शिकवलं पाहिजे, छान प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मवर येऊन कमीत कमी त्यांना शिकण्याचा अधिकार मिळवून जरूर दिला पाहिजे. तर तुम्ही हे जे सांगितलं हे खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्याकडे पाहून जरूर आमच्या खेड्यातला एका मुलीचा बाप त्याच्या मुलीला शिकवण्यासाठी आता त्या ठिकाणी तयारी करू शकतो असं मला वाटतंय. तर तुमची ही जी बाईट आहे, तुमची बाईट आहे ही खूप महत्त्वाची वाटली. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ओके, धन्यवाद. चांगलं काम करा. आज PW तुमच्यावरती गर्व वाटतोय, येणाऱ्या काळामध्ये भारताला, भारताच्या तिरंग्याला तुमच्यावर गर्व वाटेल, इतकं पुढे जा. थँक्यू.